सांगलीच्या पलुसेथे रंगला माऊलींचा रथदिंडी सोहळा हातात भगवे ध्वज वारकऱ्यांचा पारंपरिक वेश टाळ मृदंग वाजवत ढोल ताशांचा गजर करणारे चिमुकले वृद्ध नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळसमुखी ज्ञानोबा माऊली यांचा जयघोष करीत ज्ञानोबा माऊलींची दिंडी आराध्य दैवश्री धोंडीवराज महाराज मंदिरापासून निघाली या दिंडीचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं अभंगाने ही दिंडी भक्तिरसात नावून गेली अशा भक्तिमय वातावरणात हा दिंडी सोहळा आमणापूर रोडवली बिट माऊली मठाकडे मार्गस्थ झाला दिंडीमध्ये सजवलेल्या माऊलींच्या अश्वाचा समावेश होता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या दिंडी सोहळ्याने संपूर्ण पलूश शहरात सगळीकडे मांगल्याचे चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे शहरातील भाविकांनी दिंडीच्या पायावर पाणी घालत पदास्पर्शाकरिता भक्तिभावाने माऊलीच्या मूर्तीचे दर्शन घेतले यावेळी महिला वर्गाने दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या दिंडीमागे फुलांनी सजवलेल्या रथातून आणलेली श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची मनमोहक मूर्ती माऊली मठामध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली पलोस